औरंगाबाद शहरामध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे। ग्रामीण भागात हा संसर्ग पसरू नये यासाठी ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी 2 दिवस कडकडीत लॉकडाऊन पाळण्याचे आदेश दिले आहेत। यावेळी गंगापूर येथे पोलीस अधीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांनी नाकाबंदी देखील केली होती। औरंगाबाद शहरात कोरोनाने थैमान घातलं असून शहरासह जिल्ह्यातील आसपासच्या गावांमध्ये देखील सक्रिय झालाय। कोरोनाच्या गतीने सुरू असलेल्या प्रादुर्भावाचा आपल्या शहरासह तालुक्या शिरकाव रोखण्यासाठी तसेच गंगापूर शहर हे औरंगाबाद शहराला लागून असल्याने प्रतिबंधक उपाययोजना करणे आवश्यक आहे। यामुळे संपूर्ण रस्ते स्वतः पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांनी लॉक करून नाकाबंदी केली। जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी गांभीर्याने पावलं उचलत 30 एप्रिल आणि 1 मे गुरुवार आणि शुक्रवार असे 2 दिवस संपूर्णपणे लॉकडाऊन करण्याचे आदेश दिल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, गंगापूर पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे, शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सौकत अली सय्यद यांनी दिली आहे। यामध्ये मेडिकल स्टोर्स आणि दवाखाने वगळता सर्व दुकाने बंद राहतील। विनाकारण कोणी घराबाहेर रस्त्यावर आढळून आल्यास त्यांच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला असून सर्वांनी 2 दिवसासाठी घरातच राहावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय। इब्राहिम शेख, MCN न्यूज, गंगापूर।